महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन आज उरण तालुक्यामध्ये चार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत डाऊनगर येथील पन्नास वर्षे महिला वाणीअळी येथील पस्तीस वर्षे पुरुष दिगोडे येथील एकोणपन्नास वर्षे पुरुष आणि चौतीस वर्षे पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे या रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम चालू आहे मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या तीन इतकी झालेली आहे उरणमध्ये एकूण त्रेपन्न रुग्ण उपचार घेत आहेत उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे सात रुग्ण एम जे एम हॉस्पिटल कामोठे येथे बारा रुग्ण डिवा पाटील हॉस्पिटल येथे एक रुग्ण कोरोना केअर सेंटर बोकडविरा येथे एकवीस रुग्ण सुखम हॉस्पिटल पनवेल येथे एक रुग्ण पोलारीफ हॉस्पिटल खारघर येथे एक रुग्ण अपोलो हॉस्पिटल येथे दोन रुग्ण रिलायन्स हॉस्पिटल कोपरखेरणे येथे दोन रुग्ण अंबानी हॉस्पिटल लोधीवली येथे एक रुग्ण फोर्टिस हॉस्पिटल येथे एक रुग्ण आणि होम क्वारंटीन चार रुग्ण सध्या उपचार घेत आहेत आज एकूण तीन रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे कोटनाका येथील पासष्ट वर्षीय पुरुष रांजणपाडा येथील त्रेसष्ट वर्षीय पुरुष दिगोडे येथील तेवीस वर्षे पुरुष, पुरुष, तेवी पुरुष यांना डिस्चार्ज मिळाला आहे उरणमधील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशे पंचावन्न इतकी झाली आहे त्यातून एकशे नव्याण्णव नौ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर त्रेपन्न रुग्ण उपचार घेत आहेत ही सर्व माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी निर्भीड शोधसाठी दिनेश पवार यांच्याकडे दिली आहे निर्भीड शोध लाईव्ह साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सब्सक्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन